राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक भजन लिहिलं आहे मित्रांनो, प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केला, प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केला, प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केला, कुणाला द्रव्य देवोनी बसविले मंचकावरती, कुणी किती कष्ट जरी केले तरी राहतात उपवाशी, प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी, कुणाला झोपडी नाही राहवया तिळभरी कोठे, तया मूल बाळ बहुदेशी मजाती लांबुनी बघशी, प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलाशी। परमेश्वर हा दुनियेचा खेळ कशाला केला, कुणाला द्रव्य देवणी बसविले मंचकावरती, कुणी किती कष्ट जरी केले तरी राहतात उपवाशी, कुणाला झोपडी नाही राहवया तिळभरी कोठे, तया मूल बाळ बहुदेशी मजा अती लांबोनी बघशी। म्हणजे एखाद्याकडे की नाही सोन्याचा पाळणा करण्याची त्याची कॅपॅसिटी असते, एवढी सुबत्ता त्याच्याकडे असते, पण त्याला मूलबाळ देत नाही। पण एखाद्याला राहायला घर नसते, हे 10-12 लेकर त्याला फार वानरसेना त्याच्या घरामध्ये असते। तर ही जी गोष्ट आहे परमेश्वरांना की सगळ्याच गोष्टी सगळ्याला एकाला देत नाही। कुठे हे दे कुठे ते दे, न देशी सर्व कोणाला, मने तुकड्या तुझी लीला पाहता वेद मौनावे। वेदांना सुद्धा प्रश्न पडतो की देव आहे तरी कसा, म्हणून प्रारब्ध कुणाला चुकलं नाही। दैवगती ही न्यारी बुद्धी काय करील बिचारी, रामचंद्र प्रभु 14 वर्षे हिंडती दारोदारी, श्री कृष्णा सम साही असुनी पांडव फिरती भिकारी। कृष्ण तर प्रत्यक्ष परमेश्वर होता, आणि प्रत्यक्ष परमेश्वर ज्याचा मित्र नातेवाईक होता असा अर्जुनाचा सखा म्हटलेले, तरीच अर्जुनाला 14 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास चुकला नाही। हे जाऊ द्या, सर्वात जे वाईट गोष्ट मला जे वाटते का, म्हणजे माझ्या दृष्टीने मी ज्या अभ्यास केला महाभारताचा, त्याच्यामध्ये त्या अर्जुनाला स्त्रीचे कपडे घालून बृहन्नळाच्या रूपामध्ये राहावं लागलं, हे सर्वात वाईट गोष्ट आहे। म्हणजे एखाद्या नराच्या दृष्टीनं त्या परिस्थितीतून सुद्धा त्याला जावं लागलं। मग फक्त ती काय तिचं नाव द्रौपदी, द्रौपदीला बहीण मानलं होतं बघा, म्हणून तिला ती अक्षय थाळी दिली होती स्वयंपाकासाठी। पण तुमचे भोग आहेत ना, हे चुकत नाही गुरु। तुम्ही किती व्हिज्युलायझेशन करा, किती काय करा, जोपर्यंत तुमच्यावर कृपेचा वर्षाव नसते, आणि जे मागच्या जन्मी जे काही गोष्टी असतात ते तर तुम्हाला भोगावंच लागतात। समजा तुम्ही बरेच पापकर्म केले आणि तुम्ही जर म्हटले की व्हिज्युलायझेशन करतो माझं असं होईल तसं होईल, नाहीच होऊ शकत। किती व्हिज्युलायझेशन करा तुम्ही, देवाला चुकलं नाही, मोठ्या मोठ्या तपस्वींना चुकलं नाही, सामान्य माणसाला काय चुकणार आहे। माझं वैयक्तिक मत आहे, बाकी आपण विचार करू शकता। जय गुरुदेव।